सर तीधर प्लीज ठीक है बोलते हाँ हाँ रोल रोल क्या रोल आज हम कार्यकारिणी जाहीर झाली अशी माहिती दिली होती आजच्या बैठकीमध्ये आणि शिवसेनेची जी कार्यकारिणी होती ती पूर्णतः नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षाच्या मीटिंग असतात त्याच्यामुळे त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत तिथं कोणाला यायला अलाउड नसतं आणि काय घडलंय सांगायला अलाउड नसतं. आमची चर्चा होते ही पक्ष बांधणीच्या संदर्भात चर्चा नेहमी चालू असते. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी कुठली विकास कामं करायची ह्याच्या संदर्भात चर्चा चालू होते. तशीच चर्चा आजसुद्धा झाली आणि अतिशय मला चांगलं वाटतं की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे परंतु स्वतः मुख्यमंत्र्यांनी माझा वाढदिवस साजरा करावा 50 आमदारांच्या उपस्थितीत एक सुखद प्रसंग असतो जीवनातला तर तोसुद्धा मला अनुभवायला मिळाला की लहान कार्यकर्त्याला सुद्धा स्वतःचं म्हणणारे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि याची पदोपदी जाणीव होते. मगाशी सुद्धा जाताना मी तुम्हाला सांगितलं बस बुडली आहे तर आमची संपूर्ण यंत्रणा जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांसह संपूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे. मुलं जळली त्याला स्पेशल त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्स गेली आणि ही कामं आम्ही करतो. आम्हाला राजकारणामध्ये फार मोठा रस आहे अशातला नाही पण जाताना सुद्धा मगाशीच मी सांगितलं होतं की खूप उशीर करू नका. उशीर करत राहिला आणि सातत्याने आमच्या लोकांवर कारवाई करायला लागला तर शेवटी कोणाला तरी कारवाई करायला लागते आणि मग ती केल्याबद्दल मग परत गैरसमज महाराष्ट्रामध्ये पसरवायचे असं होता कामा नये. आणि म्हणून एकी जी प्रक्रिया सुद्धा लवकर झाली असती आम्हाला आनंद झाला असता आणि तसा होईलसुद्धा. परंतु अशा अफवा ज्या पसरतात त्या अफवा चुकीच्या आहेत. आमच्या रोज मीटिंग चालू असतात. परवाच्या दिवशी आमची मीटिंग झाली, काल आमची मीटिंग झाली, आज सकाळी आमची मीटिंग झाली, आज संध्याकाळी आमची मीटिंग झाली आणि त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या लोकांना न्याय देण्याचं काम करतो आहे आणि हे न्याय आम्ही निश्चितपणे शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली देऊ आणि एक चांगलं सरकार, एक गतिशील सरकार आम्ही देऊ. आणि त्याच्याचबरोबर आपले राष्ट्रपती आहेत त्यांचीसुद्धा निवडणूक सामोरी आहेत आणि त्याच्यामुळे त्याचंसुद्धा मार्गदर्शन आदरणीय शिंदेसाहेबांनी आणि काही वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला केलं आणि त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आहोत. ज्याप्रमाणे आम्ही राष्ट्रपतीपदाची निवडणूक एकसंघपणे लढवली तशी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक एकसंघपणे लढवू आणि त्याच्यामध्ये चांगला विजय प्राप्त करू. केसरकर साहेब, पण 12 ते 14 शिवसेनेचे जे खासदार आहेत, लोकसभेचे खासदार, ते सुद्धा लाईव्ह कॉन्फरन्सने होते अशी सुद्धा माहिती समोर येते. त्यासोबतच कार्यकारिणी जाहीर झालेली आहे, त्यामध्ये तुम्ही प्रवक्ते आहात अशी सुद्धा माहिती येते. पण माझ्यात नवीन काहीच नाही हो, ही सुद्धा अफवा पूर्वीच होती. 12 खासदार आमच्यावर आहेत, आमच्यावर सगळेच खासदार आहेत असं मला स्वतःला वाटतं. कारण तो एक विचार आहे हिंदुत्वाचा, जो विचार बाळासाहेबांनी आम्हाला दिला आणि बाळासाहेबांचा विचार आणि दिघे साहेबांनी केलेलं मार्गदर्शन आणि त्यांनी घडवलेले नेते शिंदेसाहेब आहेत आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांनी आम्हाला जो रस्ता दिलेला आहे त्या रस्त्यावर आम्ही जाणार. हिंदुत्वाचा जो विचार होता तो बाळासाहेबांचा एक व्यापक हिंदुत्वाचा विचार आहे. हिंदुस्थानाच्या भूमीवर जो जो मनुष्य प्रेम करतो तो हिंदू अशी त्यांची व्याख्या होती आणि म्हणून तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे बाळासाहेबांनी कधीच विचार केला नाही. आणि म्हणून त्यांचीही व्याख्या घेऊन संपूर्ण हिंदुस्थान कसा समृद्ध करता येईल याची सुरुवात महाराष्ट्रापासून कशी करता येईल आणि ही सुरुवात आदरणीय मोदीजींनी पूर्वीच केलेली आहे भारत सुखी करायची, आम्ही सुद्धा महाराष्ट्र सुखी करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे आणि फडणवीस साहेब काम करतील एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. जसं उत्तर आमच्याविरुद्ध काही आमचे पदाधिकारी काढण्याचा ज्यावेळेला प्रयत्न होतो त्याला शिंदेसाहेबांनी पूर्वीच जाहीर केलेला आहे कुठल्या कुठल्या नेमणुका, तो त्यांचा अधिकार आहे, ते करत राहतील. भविष्यामध्ये अशी कार्यकारिणी आपण तयार कराल का? बघा, हा निर्णय शेवटी शिंदेसाहेबांनी घ्यायचा आहे आणि सदस्यांनी सगळ्या घ्यायचं आहे. मी खूप छोटा आहे, मी फक्त प्रवक्ता आहे, मला जेवढं सांगितलं जातं तेवढं मी करतो. त्याच्यामुळे सगळ्यांना मी विनंती करतो की अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. जे काय चांगलं घडतंय महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये सर्व सहभागी व्हा आणि हा महाराष्ट्राला आपण देशातलं अग्रगण्य राज्य आहेच ते अधिक उंचीवर नेऊया. 16 आमदारांना अपात्र करण्यासाठी महत्त्वाची सुनावणी बुधवारी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे, याबद्दलची आपला काहीतरी गैरसमज होतोय. 16 आमदारांच्या संदर्भात आम्हीच गेलेलो होतो सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यामध्ये जे उपसभापतीने उपाध्यक्षांनी जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला रिलीफ मिळालेला होता. नवीन जी याचिका केलेली आहे त्या 54 लोकांना ज्या नोटिसा दिलेल्या आहेत सभापतीने त्या संदर्भातले ते आहे आणि घटनेच्या खंडपीठाकडे ते आहे. त्याच्यामुळे त्याचं रितसर सुनावणी होईल. ज्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी रिलीफ मिळाले त्याप्रमाणे तो रिलीफ मिळत असताना सगळ्यांनाच तो मिळू शकेल आणि तो जर रिलीफ मिळाला तर आम्हाला अतिशय आनंद होईल. शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये संख्येला महत्त्व असतं
आणि ते महत्त्व नेहमी राहणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या कुठल्याही कार्यवाहीवर मी काहीही बोलू शकणार नाही, कारण ती न्यायालयाची कारवाई असते, त्याच्यावर कोणीही भाष्य करायचं नसतं. आमचं न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आहे, त्याप्रमाणे आम्हाला सगळ्यांनाच न्याय मिळेल आणि महाराष्ट्राला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. सर, संजय राऊत यांनी स्टेटमेंट दिलं आहे की रामदास भाईंची हकालपट्टी करण्यात आली आहे, पण रामदास भाईंनी कुठे राजीनामा स्वतःहूनच दिला त्याबाबत? मला बघा, ह्याच्या बाबतीत मी कसं आहे की मला रामदास भाईंशी बोलायला लागेल, कारण त्यांनी अजून मला ऑथराईज केलेलं नाही प्रवक्ता म्हणून. मी शिंदे गटाचा प्रवक्ता आहे, शिंदे गटाचा म्हणण्यापेक्षा शिवसेनेचा प्रवक्ता आहे, ज्याचं नेतृत्व शिंदे साहेब करतायत, आणि त्याच्यामुळे त्यांच्या वतीने मी बोलू शकेन. रामदास भाई हे आमचे कोकणाचे नेते आहेत, त्यांची हकलपट्टी कोण करू शकत नाही, तो स्वाभिमानी असतो कोकणचा मनुष्य, त्यांनी निश्चितपणे राजीनामा दिलेला असणार याची मला खात्री आहे. पण त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका पण केली आहे नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर. हे बघा, ते ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही जसं भाजपला विनंती केलेली होती की तुमच्या कोणी बोलू नये, तशी मी रामदास भाईंना विनंती करेन की त्यांनी सुद्धा उद्धव साहेबांवर टीका करून. आज कार्यकारिणी जाहीर झाली की नाही हे सांगा. नाही, असं तुम्ही मला सारखं खोचून तुमची वाक्य माझ्या तोंडात का घालता? मी तुम्हाला सांगतो की नेहमी जशा आमच्या मीटिंग होत्या तशा आमची मीटिंग आज सुद्धा पार पडली, आणि ह्या मीटिंग आमच्या रोज होत असतात, आणि आम्ही काय लपून छपून करत नाही. आमच्या मीटिंग होतात हे जग जाहीर आहे, तशीच ज्या नेहमी मीटिंग होतात त्यातली एक मीटिंग आज सुद्धा झाली, आमची चर्चा झाली, आणि त्याच्यामुळे आमची लोकशाहीची प्रक्रिया आहे बघा, आणि ही लोकशाहीची प्रक्रिया बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी खूप आवश्यक आहे. आणि बाळासाहेबांनी कधीच मान्य केलं नसतं की काँग्रेस आणि त्यांनी जाहीर स्वा केलेलंच, मी जरी शेवटचा मनुष्य असलो तरी काँग्रेस बरोबर जाणार नाही, आणि त्यांनी जे ठरवलं होतं आणि त्यांचं जे वाक्य होतं त्याच्याप्रमाणे आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर कधीही जाणार नाही. आम्ही समविचारी पक्षाबरोबर जाऊ, फार तर आम्हाला एकटं लढायला लागलं एकटं लढवू, परंतु आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही. पण काही मार्गदर्शन केलं आजची बैठक नेमकी होती कशासाठी? नाही, मार्गदर्शन असं बघा, मार्गदर्शन हे महाराष्ट्राच्या विकासाचं आहे, तो विकास होईल शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली तो होईल. शिवाजीराव आढळराव पाटलांची नजर चुकीनं हकालपट्टी करण्यात आली होती असं म्हटलं गेलं, नंतर त्यांची पदस्थापना पण करण्यात आली, आज ते तुमच्या गटाला प्रत्यक्ष हजर होते? नाही, हजर असायला काय हरकत आहे, आम्ही अनेक ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला घेतो. आढळराव पाटील पुण्यामध्ये ज्यावेळेला शिवसेनेचं अस्तित्व नव्हतं त्या काळापासून आढळराव पाटील साहेब निवडून येतात, ते आमचे एक ज्येष्ठ नेते आहेत, आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे की ज्यावेळेला 5-5 आमदार हे राष्ट्रवादीचे असायचे त्यावेळेला खासदार म्हणून ते एकटे निवडून यायचे. सुरुवातीला 35,000 मताने आले, त्यानंतर 1.5 लाख मताने आले, त्यानंतर 3.5 लाख मताने आले. केवढा मोठा पराक्रम आहे हा. आणि मग नजरचुकीने करतात किंवा काय करतात, जे करतात ते करतात, आणि त्याचा परिणाम पक्षावर होतो ही वस्तुस्थिती आहे. आम्ही परत बोलत होतो, तुमचा विश्वास बसत नव्हता. आता आढळराव पाटलांच्या संदर्भात सुद्धा बघा, नजरचुकीने म्हणतात, एवढ्या मोठ्या नेत्याची तुम्ही उपनेत्याची नजरचुकीने हकलपट्टी करता, अगोदर शिंदेसाहेबांना पक्षातून काढता आणि नंतर मिलिंद नार्वेकरांना त्यांना भेटायला पाठवता, आधी भावना गवळींची हकलपट्टी करता आणि नंतर भावना गवळींचे समजूत काढायला कोणाला तरी पाठवता, हे जे कोण ॲडवाईज करणारी लोकं आहेत यांनी खऱ्या अर्थाने शिवसेना संपवण्याचं काम केलेलं आहे. आणि मला वाटतं की दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाचं ह्यांनी हे केलं, कारण राजकारणामध्ये असं असतं की पॉलिटिकल व्हॅक्युम क्रिएट झाल्याशिवाय दुसरा पक्ष वाढत नाही, तसं शिवसेनेला संपवून एक पॉलिटिकल व्हॅक्युम महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे तो आम्ही बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक म्हणून आम्ही तो हाणून पाडू. धन्यवाद. धन्यवाद. ओ सॉरी. थँक्यू.